जय हिंद मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या आहेत बन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच राधारतुरी या उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत बन आणि जर आपल्याला असं विचारलं की उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश या ऋतू बहारी आहेत दोन्ही नावे लक्षात ठेवा येथे कन्फ्यूज व्हायचं नाही उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव राधा रतुरी तर उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश या ऋतू बहारी आहेत आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा गगनयान क्रूला मदत करण्यासाठी इस्रोने नुकतेच कोणते ॲप लॉन्च केले तर आता गगनयान क्रूला मदत करण्यासाठी इस्रोने सखी हे ॲप लॉन्च केलेलं आहे काय नाव आहे या ॲपचं तर सखी असं या ॲपचं नाव असून या सखीचं फॉर्म सुद्धा नोट करून घ्या सखी म्हणजे स्पेस बॉन्ड असिस्टंट अँड नॉलेज हब फॉर क्रू इंटरॅक्शन असं याचं पूर्ण स्वरूप आहे मित्रांनो सखी ॲप आहे याची निर्मिती विक्रम साराभाई स्पेस सेंटर व इस्रो या दोघांनी संयुक्तरित्या केलेलं आहे आणि जे ॲप आहे हे गगनयान उड्डाण मोहिमेच्या क्रूला दळणवळण कार्य आरोग्य निरीक्षण आणि इतर सहाय्य प्रदान करण्याचं कार्य करेल मित्रांनो अलीकडेच आता गगनयान या मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची नावे सुद्धा घोषित करण्यात आलेली आहेत यामध्ये ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप तर विंग कमांडर शुभांशु शुक्ला यांचा समावेश आहे हे चारही नावे लक्षात ठेवा एक्झाम मध्ये यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि इस्रो या संघटनेविषयी सांगायचं झालं तर इस्रोचं फुलफॉर्म काय आहे तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असे इस्रोचं फुलफॉर्म असून याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी करण्यात आली होती याचं मुख्यालय बेंगलोर येथे स्थित असून सध्याचे अध्यक्ष एस सोमनाथ हे आहेत इस्रोचं ब्रीदवाक्य काय आहे तर मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान असं इस्रो या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे प्रश्न क्रमांक दुसरा युद्धातल्या रनगाड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या इंजिनाची निर्मिती कोणत्या कंपनीने केली आहे तर आता युद्धातल्या रणगाड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या इंजिनाची निर्मिती ही भारत अर्थ मोवर्स लिमिटेड या कंपनीने केलेली आहे हे जे इंजिन आहे हे एकूण पंधराशे आश्वशक्तीचं असून नुकतीच्या इंजिनाचे पहिले परीक्षण कर्नाटकातील मैसूर येथे संरक्षण सचिव गिरीधर आरमाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेला आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा नुकतीच इराक या देशात भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता इराक या देशामध्ये भारताचे राजदूत म्हणून सोमेंदुबागची यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सोमेंदू बागची हे सध्या आय सी डब्ल्यू एचचे चे उपमहासंचालक म्हणून कार्यरत होते आता त्यांची इराकमधील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे या नियुक्तीबरोबरच रशियामध्ये सुद्धा नवीन राजदूतांची नियुक्ती करण्यात आलेली आहे वात विनय कुमार हे रशियामध्ये भारताचे राजदूत असणार आहेत विनय कुमार हे एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी असून ते सध्या म्यानमारमध्ये राजदूत म्हणून कार्यरत होते चिलिया देशाचे राजदूत म्हणून अभिलाषा जोशी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या सध्या परराष्ट्र मंत्रालयात आत अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत तर क्युबाचे राजदूत म्हणून टी आर्मस्टॉंग चांगसन यांची नियुक्ती करण्यात आली असून हे सध्या परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत ठीक आहे एवढे पॉईंट तुम्ही नोट करून घेतले असतील तर आता हा प्रश्न पहा प्रोबोओ सुबियांतो यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे तर आता जे प्रोबोओ सुबियांतो आहेत हे इंडोनेशिया या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत चौदा फेब्रुवारी रोजी इंडोनेशियामध्ये निवडणूक पार पडली होती व आता वीस मार्च रोजी इंडोनेशियाच्या निवडणूक आयोगाने याचे निकाल जाहीर केलेले आहेत यामध्ये सुबियांतो यांना अठ्ठावन्न पॉईंट सहा टक्के मते मिळालेली आहेत आणि अठ्ठावन्न पॉईंट सहा टक्के मतासह त्यांनी या निवडणुकीत विजय मिळवलेला आहे मित्रांनो सुबियांतो यांनी याआधी राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदासाठी तीन वेळा निवडणुका लढल्या होत्या आणि तीनही वेळा त्यांना हार पद करावी लागली होती पण शेवटी यांनी चौथ्या प्रयत्नात राष्ट्रपती हे पद मिळवलेलं आहे बरं इंडोनेशियामध्ये लोकशाही पद्धती कधी स्वीकारण्यात आलेली आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये इंडोनेशियाने लोकशाही पद्धती स्वीकारलेली आहे मॅपमध्ये पहा इंडोनेशिया हा देश येथे स्थित असून इंडोनेशियाची राजधानी जकार्ता तर इंडोनेशियाचं चलन चे हे इंडोनेशियन रुपया हे आहे आणि अलीकडेच आता भारत आणि इंडोनेशियाच्या सेंट्रल बँकेने स्थानिक चलनात व्यापार करण्यासाठी एक करार केलेला आहे प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र गौरव या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले कोणता पुरस्कार आहे तर महाराष्ट्र गौरव व या पुरस्काराने डॉक्टर उमारेले यांना सन्मानित करण्यात आलेला आहे डॉक्टर उमारेले या मुंबईतील नालंदा नृत्य कला महाविद्यालयाच्या प्राचार्य असून त्यांना भारतीय शास्त्रीय नृत्य विशेषतः भरतनाट्यम क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी हा सन्मान देण्यात आलेला आहे या पुरस्काराचं वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर महाराष्ट्राचे औद्योगिक मंत्री उदय सावंत आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं आहे पर मित्रांनो भरतनाट्यम हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे तर भरतनाट्यम हे तामिळनाडू राज्यातील लोकनृत्य आहे याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा हरियाणाचं लोकनृत्य झुमर आहे राजस्थानचं घुमर गुजरातचं गरबा महाराष्ट्राचं लावणी कर्नाटकचं यक्षगान केरळचं कथ्थकली मोहिनी अट्टम उत्तर प्रदेशचं नोटंकी बिहारचं कजेरी ओडिशाचं संभालपुरी नृत्य तर आंध्र प्रदेश राज्याचं कुच्चुपुडी हे लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक सहावा खालीलपैकी कोणत्या खेळाडूचा हॉल ऑफ फेम ऑफ द वर्ल्ड बिलियर्ड्स म्युझियममध्ये समावेश करण्यात आला आहे तर नुकतेच आता भारताच्या पंकज आडवाणी यांचा या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलेला आहे हे जे द वर्ल्ड बिलियर्ड्स म्युझियम आहे हे कोठे स्थित आहे तर हे म्युझियम चीनच्या शांगराव शहरात स्थित आहे मित्रांनो जे पंकज आडवाणी आहेत यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण सव्वीस जागतिक विजेतेपद पटकावलेले आहेत मागच्या वर्षीच त्यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये वर्ल्ड बिलियर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं व त्यांचंही सव्वीसावं जागतिक विजेतेपद होतं या सव्वीस जागतिक विजेतेपदामध्ये अठरा बिलियर्स आणि आठ स्नूकर वर्ल्ड टायटल्सचा समावेश आहे पंकज आडवाणी यांना आतापर्यंत जे पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा नोट करून घ्या त्यांना दोन हजार चारमध्ये अर्जुन पुरस्कार दोन हजार सहा मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार नऊ मध्ये पद्मश्री तर दोन हजार अठरामध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सातवा कोणते राज्य हे पाण्याच्या उपलब्धतेची माहिती सार्वजनिक डोमेनवर आणणारी यंत्रणा विकसित करणारे पहिले राज्य ठरले आहे तर आता पाण्याच्या उपलब्धतेची माहिती सार्वजनिक डोमेनवर आणणारी यंत्रणा विकसित करणारे राजस्थान हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे नुकतेच आता राजस्थान राज्याने धरणे कालव्यामधील पाण्याची वास्तविक माहिती देण्यासाठी पहिले समर्पित पोर्टल सुरू केलं आहे व या पोर्टलचं अनावरण जलसंपदा मंत्री सुरेश सिंह रावत यांनी केलेलं आहे याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा भारतातील पहिले इंडोर ऍथलेटिक्स आणि जलतरण केंद्र हे ओडिशामध्ये स्थापन करण्यात आलं आहे देशातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा मध्य प्रदेश देशातील पहिले फ्युचर लॅब तिरुअनंतपुरम भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र बिहार स्टेनलेस स्टील क्षेत्रातील देशातील पहिले ग्रीन हायड्रोजन प्लांट हरियाणा दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प उत्तर प्रदेश पहिली वैदिक घड्याळ मध्य प्रदेश देशातील सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प छत्तीसगड देशातील सर्वात लांब केबल पूल गुजरात भारतातील पहिले स्किल इंडिया सेंटर ओडिशा भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा उत्तराखंड तर जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी ही ओडिशा राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक आठवा चौथ्या शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन स्टार्टअप फोरमचे आयोजन कोठे करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे चौथ्या शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन स्टार्टअप फोरमचे आयोजन हे नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे आता हा प्रश्न पहा एकवीस मार्च रोजी मराठवाड्यात जो भूकंपाचा धक्का बसला आहे तो भूकंपाचा धक्का किती रिस्टल स्केलचा होता तर एकवीस मार्च रोजी मराठवाड्यात जो भूकंपाचा धक्का बसलेला आहे त्याची तीव्रता ही चार पॉईंट पाच रिस्टल स्केल इतकी होती या भूकंपानंतर अजून एक धक्का बसला होता त्याची तीव्रता ही तीन पॉईंट सहा रिस्टल स्केल इतकी होती मित्रांनो या भूकंपाचं केंद्र कोठे होते तर हिंगोली वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात या भूकंपाचे केंद्र हे दहा किलोमीटर खोलीवर होते याआधी सुद्धा मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे भूकंप झाला होता आणि किल्लारीचा भूकंप कधी झाला होता तर तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी हा भूकंप झाला होता लक्षात ठेवा एक्झाममध्ये यावरच आपल्याला प्रश्न विचारण्यात येईल की किल्लारीचा भूकंप कोणत्या वर्षी झाला होता तर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये हा भूकंप झालेला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो तर आता हा जो जागतिक जल दिन आहे हा दरवर्षी बावीस मार्च रोजी साजरा केला जातो व यावेळेसच्या या दिवसाची थीम काय आहे तर वॉटर फॉर पीस अशी या या दिवसाची थीम आहे आणि मित्रांनो हा जो दिवस आहे हा प्रथम कधी साजरा करण्यात आला होता तर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता आणि संयुक्त राष्ट्राने दोन हजार दहा मध्ये सुरक्षित स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेच्या अधिकाराला मानवी हक्क म्हणून मान्यता दिलेली आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा आयक्विअरद्वारे प्रकाशित जागतिक वायू गुणवत्ता अहवाल दोन हजार तेवीसनुसार नुसार कोणता देश हा जगातील सर्वात प्रदूषित देश ठरला आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद